मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या लढ्याला अद्यापही यश आलेले दिसून येत नाही. अनेक वर्षापासून निवेदने आंदोलने करून सुद्धा प्रशासनाने मागणी पूर्ण केली नाही. आता पुन्हा अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे उमेश शहाणे यांच्या नेतृत्वात भुताबर्डी येथे पेंडॉल टाकून पुन्हा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याच ठिकाणी संपूर्ण प्रकल्पग्रस्तांसोबत बेनोडा पोलीस निरीक्षक सह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक करण्यात आली. येथे SDPO डॉक्टर निलेश पांडे, मोर्शी पोलीस ठाणेदार लांबाडे, बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील ठाकरे, वरुड तहसीलदार व काही शासकीय कर्मचारी यांच्याद्वारे मीटिंग झाली व त्यानंतर ते भुताबर्डी या ठिकाणी त्यांना पोहोचवले. उमेश शहाणे व संपूर्ण अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त कृती समिती सदस्यांना पोलिसांनी धरपकड करून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. या दरम्यान उपोषणकर्त्यांचा पेंडॉल सुद्धा पोलिसांनी काढून घेतला. काही तासानंतर आंदोलकांना सोडून दिल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा तलावाकडे वळवून काही क्षणातच सर्वांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिसांची चांगलीच दमछाक झालेली दिसून आली.